मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता खूप त्रास होऊ लागतो. तिच्या कानात सतत आवाज घुमत असतो की थांब, तू पळू नकोस. आ लहानपणी जे काही घडलेलं असतं ते सर्व क्षण आणि ते सर्व प्रसंग तिच्या कानावर पडत असतात. ती प्रचंड आता घाबरलेली असते, तिला काही सुचत नसतं. ती कानावर हात ठेवते आणि थांबवा हे थांबवा असं जोराजोरात ओरडू लागते. अर्जुन आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. नक्की सायलीला काय होतं याला त्याचा अंदाजच येत नाही. त्यामुळे आता तो म्हणतो, मिसेस सायली, अहो तुम्हाला होतंय तरी काय? पण आता सायली त्या मनस्थितीत नसतेच की ती काही अर्जुनला सांगेल. तेवढ्यातच तिथे कल्पना आणि विमला या दोघीही येतात. सायलीला अचानक चक्कर येते, ती खाली कोसळते. अर्जुन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर सायली, तुला काय झालं? असं कल्पना तेथे येत म्हणते. तर विमला देखील तिच्याबरोबर असते. तर आता सायलीला सर्वजण आतमध्ये घेऊन जातात. दुसरीकडे चैतन्य आता खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, सकाळी तन्वीने मला साक्षीच्या ऑफिसजवळ पाहिलं, जर अर्जुनला काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने तो खूप टेन्शनमध्ये असतो. तो आता विचार करू लागतो, मी साक्षीला याबद्दल सांगू का? असं म्हणून तो आता साक्षीला कॉल करतो. तिकडे साक्षी चैतन्याचा तो आलेला कॉल पाहते आणि सर्वांना सांगते, आणि मी ज्याला गुंडाळला आहे त्या बकऱ्याचा आता फोन आलाय. असं म्हणून ती कॉल रिसीव्ह करते आणि विचारते, काय झालं चैतन्य? अरे, तू सकाळीच मला भेटून गेला खरं, परंतु आत्ताही मी तुला खूप मिस करतीये. चैतन्य आता जरा उदासच असतो. तो म्हणतो, अगं साक्षी, जरा एक प्रॉब्लेम झालाय. मी जेव्हा सकाळी तुझ्या ऑफिसमधून बाहेर निघालो, तेथे ती तन्वी किल्लेदार होती. तिने जर अर्जुनला काही सांगितलं तर? त्यावरती साक्षी म्हणते, मग मी त्या तन्वीबरोबर बोलते, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस, एकदम रिलॅक्स राहा. त्यावरती आता चैतन्य खूपच घाबरतो आणि म्हणतो, ती ना खूप सर्किट डोक्याची आहे. जर तिला काही आपल्या दोघांबद्दल संशय आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. वेळी साक्षी म्हणते, तू रिलॅक्स राहा, मी तिला काहीतरी सांगते की केस संदर्भात तो मला भेटायला आला होता. त्यावेळी चैतन्य आता तिला थँक यू आणि आय लव्ह यू असं म्हणतो. त्यावरती साक्षी आय लव्ह यू टू डार्लिंग असं म्हणून फोन ठेवते. त्यावेळी प्रिया विचारते, काय म्हणालीस तू, डार्लिंग वगैरे? तेव्हा साक्षी म्हणते, हो ते म्हणावंच लागतं, कारण हे तीन शब्द म्हणजे चैतन्य नावाच्या खेळण्याची किल्ली आहे. या चैतन्याला तर माहीत सुद्धा नाही आहे की त्याची, माझी आणि अर्जुनची खूप जुनी ओळख आहे. तेव्हा अण्णा, त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघेही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. तिकडे अर्जुन आता सायलीला रूममध्ये घेऊन येतो. ती अजूनही शुद्धीवर नसते, त्यामुळे सर्वांनाच तिची खूप काळजी लागलेली असते. सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन आता खूपच हायपर झालेला असतो. तो म्हणतो, अश्विन, ते काही नाही, चल आपण पटकन हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात. चैतन्य म्हणतो, नको हायपर होऊस दादा, मी चेक करतोय ना वहिनीला. अरे, फक्त तिचा बीपी वाढलाय, बाकी काही नाही. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, थोड्या वेळात ती शुद्धीवर येईलच, तिचा बीपी जर नॉर्मल झाला ना तर. त्यावेळी ठीक आहे असा आता अर्जुन म्हणतो. मग आता सायलीला काय होतंय या विचाराने कल्पना रडू लागते. वेळी अस्मिता रागातच म्हणते, हिच्या नखऱ्यांचा मला त्रास होतोय. तेव्हा प्रताप रागातच तिच्याकडे पाहू लागतो, तर ती आपली गप्प बसते. त्यानंतर अर्जुन आता सारखा सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो. सर्वजण त्याला म्हणत असतात की थांब, ती येईल शुद्धीवर. अर्जुनला आता सायलीची खूपच काळजी वाटू लागते. तेव्हा तो सायलीला म्हणतो, उठ सायली. तेव्हा सायली आता काही वेळानंतर उठते. सर्वांनाच खूप आनंद होतो. अर्जुन म्हणतो, काय होतंय तुला, त्रास नाही होत ना? आपण हॉस्पिटलला जायचं का? सायली म्हणते, नको. अश्विनसुद्धा विचारू लागतो की वहिनी, आता तुला बरं वाटतंय का, आराम करायचा आहे? त्यावेळी ती म्हणते की, नाही भाऊजी, आता मला बरं वाटतंय. कल्पना देखील म्हणते, अगं तुझ्या काळजीने इकडे आमचा जीव कासावीस झाला होता, आता तुला बरं वाटतंय ना बाळा? तेव्हा ती म्हणते की, हो. आता कल्पना काळजीनेच विचारू लागते, बाळा तुला कसला त्रास होतोय, आम्हाला सांग. ही सायली आता सांगू लागते, जेव्हा मी गाडीतून खाली उतरले आणि गार्डनमध्ये आले तेव्हा मला अचानक लहान मुलांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू आले. मला अचानक गरगरायला लागलं आणि मी बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा आता प्रताप विचारतो, पण तिथे लहान मुलं होती का? कारण माझ्या माहितीप्रमाणे इथे एवढ्या रात्री कुणीही लहान मुलं येणार नाही. तर अर्जुन देखील म्हणतो, सायली मी तिथेच होतो, अगं कुणीही नव्हतं तिथे. तर अस्मिता आता टोमणा म्हणते, बापरे, हिला भासबीस होत आहेत की काय? त्यावेळी अश्विन म्हणतो, अगं भास नाही, ती कालपासून सारखी दगदग करते, त्यात तिचं जागरण झालं आणि मग दादाच्या बड्डेची तयारी, एवढं सगळं काही तिने केलं आहे. त्याचबरोबर आज ती उन्हातानामध्ये फिरली आहे. तुम्ही काळजी करू नका, मी एक औषध देतो, त्याने सायली वहिनीला खूप बरं वाटेल.
त्यावेळी अस्मिता म्हणते, एक दिवस एक्स्ट्रा काम काय केलं तर यात हे कौतुक. सर्वजण तिच्याकडे खूप रागात पाहू लागतात. त्यानंतर प्रताप म्हणतो, अश्विन ते सर्व काही ठीक आहे रे बाळा, पण हे सायलीला असं अचानक लहान मुलांचा आवाज येणं हे तुला वेगळंच काहीतरी वाटत नाही का? अश्विन म्हणतो, हो डॅडा. त्यावरती सायली सांगू लागते, दरवर्षी मला हा त्रास होतो, असे लहान मुलांचे अचानक आवाज ऐकू येतात आणि अगदी घाबरल्यासारखं होतं आणि मग नंतर मला काही आठवतसुद्धा नाही, म्हणूनच मधुभाऊ आजच्या दिवशी माझी खास करून जास्त काळजी घ्यायचे. त्यावरती सायली सांगू लागते की आजच्या दिवशी मधुभाऊंना मी सापडले होते, म्हणूनच आजचा दिवस मधुभाऊ नेहमी दरवर्षीप्रमाणे वाढदिवस म्हणून साजरा करतात. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहू लागतात. सर्वांना आश्चर्य वाटतं की आजच्या दिवशी नेमकी सायली मधुभाऊंना कशी सापडली असेल. त्यावरती अश्विन विचारतो, म्हणजे वहिनी आज तुझा सुद्धा वाढदिवस आहे का? सायली हो म्हणते. वेळी विमल म्हणते, म्हणजे दादा आणि वहिनीचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? खरंच माहीत नव्हतं आम्हाला. वेळी प्रताप म्हणतो, आपल्याला तरी कसं कळेल, तिने आपल्याला काही सांगितलंच नाही. तर कल्पना म्हणते, अहो सायलीचा वाढदिवस आहे ही स्वतःच्या तोंडून कशी सांगेल. मग ती पुढे म्हणते, अगं सायली तू तरी सांगायचंस आम्हाला, मीच विचारायची राहिली, माझं चुकलं बाळा, सॉरी. त्यावेळी तुझ्या हक्काच्या घरी हा वाढदिवस साजरा व्हायला हवा असं आता कल्पना म्हणू लागते. त्यावेळी अस्मिता म्हणते, अगं मम्मा तिचा वाढदिवस कसला, ती सापडली ना तो दिवस आहे आज. तेव्हा रागातच अर्जुन तिच्याकडे पाहू लागतो. कल्पना आता सायलीला म्हणते, मी तुझा वाढदिवस लक्षात ठेवायला हवा होता, मला माफ कर बाळा, आम्ही नुसतं अर्जुनच्या वाढदिवसाचीच तयारी केली. सायली म्हणते, काही हरकत नाही आई. त्यावरती प्रताप म्हणतो, तसंही कल्पना आजचा हा दिवस परस्पर भावनांच्या विरोधीच असतो. वेळी अश्विन म्हणतो, वहिनी सॉरी हा, आम्ही तुला एकदा तरी विचारायला हवं होतं. पुढे आता अस्मिता म्हणू लागते, सायलीने आपल्याला सांगितलं नाही ते ठीक आहे, परंतु अर्जुनला कळायला नको का? कारण रात्रीच्या 12 वाजल्यापासून आत्तापर्यंत जर बायकोचा वाढदिवस त्याला माहीत असता तर त्याने पूर्ण पनवेलला ऐकू जाईल एवढ्या दणक्यामध्ये बायकोच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं असतं. पण आज एवढं ऑपोजिट घडलंच कसं? त्यावरती अर्जुनला काहीच बोलता येत नाही. सायली त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसते. मग त्यावेळी कल्पना म्हणते, कधी नव्हे तू एकदम बरोबर बोललीस अस्मिता, अर्जुन बायकोचा वाढदिवस तुझ्या लक्षातच राहिला कसा नाही की तू मुद्दाम सेलिब्रेट नाही केला. त्यावरती अश्विन म्हणतो, माय लॉर्ड आता यांना गंभीर गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे, आता तुला उठाबशा काढाव्याच लागतील दादा. तेव्हा प्रताप देखील म्हणतो, अर्जुन बाकी माझी मतं काहीही असो, परंतु रीतीभाती ह्या पाळल्या गेल्या पाहिजेत. आपल्या घरात सर्वांचे वाढदिवस कसे सेलिब्रेट होतात तुला माहीतच असेल. अश्विन आता म्हणतो, वहिनी सॉरी दादाच्या लक्षात नाही राहिलं. तेव्हा आता कल्पना म्हणते, माझ्याकडे आता या गोष्टीसाठी वेळच नाही आहे, तुम्ही काहीही करा, माझ्या मनात गिल्ट राहायला नको, आता सायलीचा वाढदिवस मला काहीही करून सेलिब्रेट करायचाच आहे. चल विमल आपण आता काय करूयात, तयारी करू, असं म्हणून त्या दोघीही आता तेथून जातात. अश्विन म्हणतो, डॅडा चला आपण सुद्धा तयारी करूयात, असं म्हणून सर्वजण तेथून जातात. त्यावेळी सायली आता अर्जुनवर हसते आणि म्हणते, अशी तुमची किती भंभेरी उडाली होती, कारण बायकोचा वाढदिवस हा तुमच्या लक्षात नाही असंच सर्वांना वाटलं. त्यावेळी अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीचा वाढदिवस घरातील सर्वजण मिळून छान प्रकारे सेलिब्रेट करतात. अर्जुन आता सायलीचं औक्षण करतो तेव्हा सायली देखील खूपच खुश होते. मग नंतर आता अर्जुन सायली जेव्हा रूममध्ये येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी ही खुनाच्या रात्री 1.5 तास बाहेर होती, म्हटल्यावर ती कुठे होती हे आपल्याला शोधून काढायचंय. तेव्हा सायली म्हणते, देवी आई आपल्या पाठीशी आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मला तुमचे खरे आईबाबा आता शोधून काढायचे आहेत. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.